मालमत्ता कराची शास्ती म्हणजे भाजप शासनाने नागरिकांना फासावर लटकवण्यासारखे भरगड सक्तीची शास्ती वसुलीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार. आता सविस्तर वृत्त. राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अमरावती येथील मालमत्ता करास स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे अकोला मनपा अंतर्गत मालमत्ता कराची शास्ती वसुली सुरू असून नागरिकांनी कराचा भरणा केला नाही तर त्यांची मालमत्ता शास्ती करण्याचे कारस्थान सत्तारूढ भाजप सरकार करीत आहे. शास्ती लावून सुरू असलेली करवसुली ही नागरिकांना फासावर लटकवण्याचा प्रकार असून भाजप शासनाने त्वरित ही शास्ती रद्द करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व माजी महापौर मदन भरकड यांनी दिलाय. मनपा प्रशासन नागरिकांना शासकीय लावून सक्तीची वसुली करण्याच्या कामात गुंतले असून या शास्तीच्या अनावश्यक प्रकारामुळे नागरिकांचे आर्थिक ससे होलपट होत आहे. भाजप सरकार एकीकडे अन्य शहरात वाढीव करास स्थगिती देत आहे तर दुसरीकडे शास्ती लावित कर वसुली करीत आहे. महागाईने आधीच बेजार झालेल्या नागरिकांवर शास्ती लावून कर भरण्याचा प्रकार म्हणजे नागरिकांना फासावर लटकवण्याचा प्रकार असल्याचा आरोप भरगड यांनी करीत या संदर्भात अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. 2017-18 में यहाँ पर जब भाजप की सत्ता थी तो भाजप ने पूरे महाराष्ट्र में सबसे ज़्यादा प्रॉपर्टी टैक्स अकोला के नागरिकों पे लगाया था. अब 5-7 सालों से कई लोग टैक्स थोड़ा आगे पीछे करते हैं भरने में, कई नागरिकों पे थकबा की भी है. तो अभी यहाँ के प्रशासक महोदय जो है अपनारी मैडम, इन्होंने क्या किया है कि भाई जितना भी थकबा किए अकोला की जनता पर तो उस पर बैज लगा के वसूली चालू कर दी और वो वसूली भी सख्ती से कर रही है. तो हमारा उनसे यही बोलना है कि आप इतनी सख्ती मत करो. एक तो टैक्स ज़्यादा है, वैसे महाराष्ट्र में सबसे ज़्यादा टैक्स अकोला में है और उसके ऊपर आप बैज लगा रहे हो. तो मैं यहाँ के प्रशासक महोदय से विनती करना चाहूँगा कि ये बैज लगा के जो वसूली आपने चालू की है ये आपने त्वरित बंद करना चाहिए, ये मेरी आपसे विनती है. और अगर आप ये सख्ती से वसूली बिना बैज लगाए ये नहीं कर सकते आप, तो फिर हमारे जैसे नागरिकों पे यहाँ की महाराष्ट्र गवर्नमेंट ने, प्रशासक महोदय ने हमारे को फांसी पे लटकाने के आदेश दे देना चाहिए. ऐसी हमारी आप यहाँ की महाराष्ट्र गवर्नमेंट से और प्रशासक महोदय से विनंती है. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.